मराठीसाठी सिनेमागृहात प्राईम टाईम मिळणार हा मुद्दा गरम असतानाच 29 मेला प्राईम टाईम नावाचाच मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय, ज्यात सुलेखा तळवलकर एका टीव्ही वेड्या गृहिणीची भूमिका करते. दिवसाचे ऑलमोस्ट 24 तास टीव्ही पाहून सुख मानणारी गृहिणी आपल्या मुलीलाही त्याच टीव्ही स्क्रीनवर चमकवण्याची स्वप्न पाहू लागते. त्यात भर पडते ती एका टॅलेंट हंट स्पर्धेची. आपली मुलगी उत्तम नर्तिका आहे हे जगाला दाखवून द्यायचं आणि मग तिला मोठं टीव्ही स्टार बनवायचं स्वप्न या गृहिणीचं. पण तिची मुलगी काव्या हिचंही हेच स्वप्न आहे का? नाही, अजिबात नाही. पालक स्वतःची स्वप्न मुलांवर कशी लादतात आणि त्यामुळे मुलांची कशी वाताहत होते याचं चित्रण केलं आहे प्राईम टाइम या चित्रपटात. बऱ्याच दिवसांनी दूरदर्शन आणि त्याचे दुष्परिणाम दाखवणारा चित्रपट येतोय. विषय जरी धीर गंभीर असला तरी विनोदी एलिमेंट जपण्याचा प्रयत्न झालाय हे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. इतका महत्वाचा विषय विनोदी आणि गंभीर या दोन्ही भावनांचा बॅलन्स करून कसा सांभाळला गेलाय हे आपल्याला लवकरच कळेल. पण तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? हाय, मी मानसी नाईक, सबस्क्राईब टू राजश्री मराठी.